एक नामी स्कूल में 5 साल के नाबालिग के साथ स्कूल के डांस सिखाने आए एक डांस टीचर द्वारा यौन उत्पीड़न करने की कोशिश करने की घटना सामने आई है। मिली जानकारी के मुताबिक कल्याण पूर्व के एक प्रतिष्ठित स्कूल में पढ़ने वाला 5 साल का बच्चा अपने साथ हुई आपबीती अपनी माँ और पिता को बताकर सदमे में आ गया। लड़के ने उन्हें बताया कि उसके साथ कुछ अनैतिक हुआ है। माता पिता ने स्कूल जाकर इस बारे में पूछताछ करने का फैसला किया, लेकिन ये घटना शुक्रवार को घटी। शनिवार और रविवार को स्कूल बंद था। सोमवार को माता पिता स्कूल पहुंचे और स्कूल को जानकारी दी तो मामला सामने आया है कि स्कूल के शौचालय में बच्चे के साथ यौन उत्पीड़न की कोशिश की गई। ये हरकत किसी और ने नहीं बल्कि स्कूल की डांस टीचर ने की थी। इस मामले में कोलसेवाड़ी पुलिस ने स्टेशन में मामला दर्ज किया है। कोलसेवाड़ी पुलिस ने आरोपी डांस टीचर को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। शुक्रवार एक अल्पवयीन 5 वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना इथे घडली, पण त्या जो विद्यार्थी होता त्यांनी आपल्या शिक्षकांना न सांगता आपल्या आई वडिलांना सांगितलं। शनिवार रविवार ही सुट्टी होती, त्यामुळे आज आम्ही हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल इथे आलेलो आहोत। त्यांच्या प्रशासनाला सर्व महिला आघाडी असतील, आमचे हर्षवर्धन पालांडे, प्रकाश जाधव, मीनाताई माळवे व इतर सर्व सहकारी यांनी एक जाब विचारला की बाबा शाळेच्या ज्या काही या घटना होतात आहे त्याबद्दल तुमची काय काय उपाययोजना होणार आहे। पेरेंट्स कमिटीची बैठक व पालकांचा व विद्यार्थ्यांचा संवाद, गुड टच बॅड टच याच्या संदर्भात जनजागृती आवश्यक असताना आपण काय उपाययोजना केली, तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या 10 ते 15 दिवसात बाकीच्या ज्या काही पालकांनी सूचना केलेल्या आहेत त्या व्यवस्थित आम्ही करू आणि 15 दिवसांनी आमच्या सर्व पदाधिकारी इथल्या जे स्थानिक पदाधिकारी आहे ते या शाळेत येऊन इथे फॉलोअप घेतील व या शाळेत जे असे प्रकार घडू नये म्हणून आम्ही काम करत राहू। गेले 15 दिवसापासून कल्याण पूर्व हा कलंकित झालेला आहे, कारण की पोलीस प्रशासन असेल विशेषतः DCP गुंजाळ साहेब यांना आम्ही भेट मागितली तर त्यांनी भेटसुद्धा नाकारली। म्हणजे आणि 15 दिवसापूर्वी आमच्या महिला आघाडी व सर्व पुरुष पदाधिकारी यांनी एक निवेदन दिलं की अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत वेगवेगळ्या ठिकाणी जमता खडे गोळवले असतील, काही गणेशवाडीचा भाग असेल, लोग्रामचा काही भाग असेल, तिसगावचा काही पट्टा असेल, तिथे आम्ही ठराविक स्पॉट पण सांगितले की गरजूला चर्ची गांजडी लोकांचे हे अड्डे झालेले आहेत, पण ते उद्ध्वस्त न करता व बीट मार्शल हे कल्याणपूर्वला फिरले पाहिजे, ती उपाययोजना न करता फक्त पोलीस प्रशासन एकदम धीम्या गतीने काम करत आहे तर त्याचा निषेध तर आम्ही केलाच, पण आम्ही अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, सुषमा अंधारे आमच्या शिवसेना उपनेते यांच्यासह भेटून त्यांच्या निदर्शनात सर्व आणून दिलेलं आहे, नाही तर भविष्यात आम्हाला पुढे DCP हटावं व कल्याण बचाव ही भूमिका घ्यायला लागणार आहे। कल्याणपूर्वची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण यापूर्वी आम्ही अनेक निवेदन दिलं, तिसगाव पोलीस स्टेशन एक वेगळं करणार होते, त्याच्यात काही ग्रामीण भाग जोडणार होते व त्यांच्या जेव्हा आपण विचारणा करतो तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आमचं सर्वे चालू आहे व काही ग्रामीण भाग व मानपाडा पोलीस स्टेशनचा काही भाग करून एक वेगळं पोलीस स्टेशन लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्ही करत होतो, पण माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला ह्या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही की ते काय करतील। एवढ्या घटना घडत असताना बाकीच्या पक्षाचे लोक थातुरमातूर फक्त पोलीस बळ कमी आहे हे उत्तर देऊन सर्व प्रकरण दडपशाहीने दाबायचा प्रयत्न करतात आहे, त्याचा मी निषेध करतो।